इंग्लिशच्या सव्वीस अल्फाबेट मध्ये एक अल्फाबेट मध्ये कोण असं सांगा एक्स आणि एफ ऑफेक्स म्हणजे काय असतं त्यात एक्स असतो पण एक सोबत बाकीच्या सुद्धा गोष्टी असतात त्याला म्हणतात एफ ऑफेक्स एस येस चला खाली बघा फॉरले बघा हा डेरिव्हिटी ऑफ कॉन्स्टंट के बोला कॉन्स्टंट के चा डेरिव्हिटी किती असतो डेरिव्हिटी ऑफ एक्स सुद्धा पॉवर एन पॉवर एन मायनस वन ओके नेक्स्ट डेरिव्हिटी ऑफ एक्स डेरिव्हिटी ऑफ वन अपॉन एक्स डेरिव्हिटी ऑफ रुड एक्स Derivative of log x. Derivative of a raised to the power x. Derivative of e to the power x. Derivative of, e of sine x. Cos x. Tan x. Cot x. Sec x. Cosec x. Okay. Derivative of sine inverse of x. Cosine inverse of x.

एंड डेरिवेटिव ऑफ पिबिक्सने एक्स्ट्रा काय करायचं मल्टीप्लाई चला ओके देवाचं नाव घ्या सुरू करू डिफरेंशिएशन मध्ये सगळ्यात पहिले टाइप वनचे न्यूमेरिकल लक्ष घ्या टाइप वनला म्हणतात बाळांनो चेन रूल काय म्हणतात चेन रूल ओके डेरिवेटिव ऑफ कंपोजिट फंक्शन असतो काही फालतू बकना करायचं नाही मी सांगतो तसं करायचं डायरेक्ट ઓળोना सुरू करायचे न्यूमेरिकल ओके हां लक्ष द्या न्यूमेरिकल दिलाय आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये दिलाय आहे वन चे फाईंड अ डेरिव्हिटी ऑफ किंवा डिफरन्शिएट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करायचं बाळांनो तुम्हाला न्यूमेरिकल दिलाय इथे सरळ तुम्ही सांगू शकता ओके न्यूमेरिकल दिलाय आहे वाय इक्वल्स टू वन अपॉन एक्स प्लस टू रेस टू द पावर टू याला काय करायचं वाय इज इक्वल्स टू एक्स प्लस टू रेस टू द पावर मायनस टू करायचं वर आल्यावर मायनस टू होईल करेक्ट आहे ओके okay. आता कमांड द्यायची काय कमांड द्यायची नो डिफरेन्शिएटिंग लक्ष द्या डिफरन्शिएटिंग काय लिहित आहे बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय करायचं सांगा एक्स डिफरेन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं करायचं डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू किती असतं बोला डी बाय एक्स ऑफ किती असतं एक्स प्लस टू रेस टू पॉवर मायनस टू ओके डी बाय एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू डी बाय एक्स ऑफ एक्स प्लस टू रेस टू दर टू की मायनस टू मायनस टू करेक्ट आहे आता कुठला फॉर्मुला यूज करायचा आपल्याजवळ फक्त एकवीस फॉर्म्युले आहे त्याच्या बाहेर आपण डोकं लावू शकत नाही लक्षात ठेवा मग आता आपल्याजवळ जवळ फॉर्म्युला काय आता मला हे सांगा बाळांनो आपण शिकताना असं शिकलो आहे काय आपण शिकताना का सांगा डी बाय डी एक्स ऑफ एक्स एस सुद्धा पॉवर एन काय असतं एन इंटू एक्स एस सुद्धा पॉवर किती असतं एन के एन मायनस वन एन मायनस वन मग तुम्ही जर कम्पेअर केलं तर एनची व्हॅल्यू किती आहे सांगा टू आहे की मायनस टू आहे मायनस टू पण जिथे एक्स असतो जिथे एक्स असतो तिथे ऍक्च्युली एक्स आहे की एफ ऑफ एक्स आहे बोला एक्स समजून घ्याय थोबाड फोडल मी हा काय झालं मॅडम तुम्ही डिस्टर्ब ना करू त्यांना सांगा एक्स आय की एक्स आहे एपॉपिक्स डिफरन्स बिटवीन एक्स अँड ऑफ एक्स आणि एक्स मध्ये डिफरन्स काय असतो मी तुम्हाला सांगितलं होतं काय इंग्लिशच्या सवीस अल्फाबेट मध्ये अल्फाबेट म्हणजे कोण असतो एक्स आणि एक्स मध्ये काय असतं एक्स एक्स सोबत कोणतरी आलाय बघा एक्स प्लस टू एक्स प्लस टू म्हणजे कोण आहे सांगा एक्स आहे की एक्स प्लस एक्स आहे म्हणजे इथं कुठला फरला आपल्या वेळेस सांगा एक्स एस सुद्धा पॉवर यांचा डायरेक्ट फॉर्मुला होईल की एफॉपिक्स एस टू दर एनचा आणि एफिक्स एस पॉवर यांचा काय दुलाय बोला डी बाय डी एक्स ऑफ एफिक्स एस सुद्धा पॉवर एन काय असतं बोला एन इंटू एक्स एस सुद्धा पॉवर किती असतं एन मायनस वन डी सायबर चेंज इंटू काय करायचं बोला डेअरिव्हिटी ऑफ एफिक्स डेअरिव्हिटी ऑफ आपण मल्टिप्लाय करतो इज दॅट ओके आता तुम्हाला समजायला पाहिजे इथं फॉर्म्युला अप्लाय करत असताना ओके okay. ही जी एक्स प्लस टू आहे मी अंडरलाईन केलेली टर्म आहे ती एक्स आहे की एफिक्स आहे एफ एक्स म्हणजे सोबत कोणतरी आलाय मग मी जर तुम्हाला सरळ विचारलं का रे बाळाची व्हॅल्यू सांगा सांगा एफेक्स व्हॅल्यू किती बोला एक्स की एक्स प्लस टू एक्स प्लस टू मग सांगा डेरिटीचा फॉर्म काय डी वायडीएक्स ऑफ वाय बो डी लिहू शकता डीवाय बाय एक्स ओके इज इक्वल्स टू सांगा कुठला फॉर्मला अप्लाय कराल ऑफ एस सुद्धा पॉवर एन सांगा एफ आन्सर काय असतो एन इंटू एफ एक्स एस टू दायनस वन इंटू बरोबर बर सांगा हा एपॉपिक्स रेस्ट टू दर एनचा आन्सर काय होईल एन घ्या एन पुढे एन म्हणजे किती आहे सांगा एन एपॉपिक्स व्हॅल्यू किती आहे एक्स एक्स प्लस टू चला बोला काय होईल व्हेरी सिम्पल बोला एन म्हणजे मायनस टू इन इंटू एपॉपिक्स म्हणजे किती असतं एक्स प्लस टू रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस वन एन म्हणजे असतं मायनस टू मायनस वन करेक्ट आहे टू डेरिव्हिटीव ऑफ काय करायचं एफॉपिक्स आणि सांगा एपॉपिक्स व्हॅल्यू किती आहे बोला एक्स प्लस टू मला माहिती आहे पुढे जाऊन मी एपॉपेक्सला विसरू शकतो म्हणून मी पहिलेच एपॉपेक्सला अंडरलाईन करून घेतो

एक्ट्यू वन असतो आणि टू चा किती असतं बोला झिरो वॉट यू कॅन से डीवाय बाय डी एक्स लक्ष द्या डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स किती असतं मायनस टू अपॉन किती असतं हां मायनस टू इथे किती असतं बोला वन अपॉन इथं करायचं एक्स प्लस टू रेस टू द पॉवर किती असतं थ्री ओके मायनस थ्री खाली आला तर किती येईल प्लस थ्री आणि वन प्लस झिरो म्हणजे किती असतं सांगा वन वन प्लस झिरो म्हणजे किती असतं वन सगळ्यांना माहिती आहे याला याचा डिरेट्यू प्रत्येकाला घरात जाऊन जाऊन घ्यायचा ओके काय घ्यायचं घरात जाऊन जाऊन घरात जाऊन जाऊन म्हणजे ब्रॅकेटमध्ये जाऊन सांगा डेरेट ऑफ एक्स किती असतं वन आणि डेरेट ऑफ टू किती असतो बोला झिरो चला बोला आता काय होईल हा आता इथे जर का सॉल्व्ह केलं हां मायनस टू इंटू वन किती असतं टू की मायनस टू आणि मायनस टू इंटू वन किती असतं मायनस टू म्हणजे आन्सर किती येतो बोला मायनस टू डिवायडेड आता आवाज नको हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बाळांनो क्वेश्चन असा दिला आहे तुम्हाला लक्ष द्या वाय एक वस्तू रूट ऑफ डोळ्यासमोर आहे क्वेश्चन आता माझ्याकडे बघायचं लक्ष द्या बाळांनो इथं लिहित आहे हां डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं करायचं डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल्स टू करायचं डी बाय डी एक्स ऑफ अंडर रुड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन आवाज नको आहे बरं आहे अंडर रुड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन बरं आहे आता काय करायचं बाळा आता डेअरिटी तर घ्यायचं आहे बरं आता फॉर्म्युले कुठले अप्लाय करायचे आपल्यावर एकवीस फॉर्म आहे त्यातच तुम्हाला खेळ मांडायचा आहे तुमचा सगळा तर तुम्हाला तुम्हाल समजते वर रूट दिलाय काय दिलाय रूट मग डेरिव्हिटी ऑफ रूटचा फॉर्मला अप्लाय करणार मी लक्ष द्या रूटचा फॉर्मला काय असतो सगळ्यांनी लक्ष द्यायचं इकडे हा सगळ्यांना माहिती आहे नो डेरिव्हिटी ऑफ डी वाईड एक्स ऑफ रुडेक्स किती असतं बोला वनॉइंट टू की टू रुड एक्स रुट रूटच्या आतमध्ये एक्स असेल तर वनॉइंट रुट एक्स पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का इथं जो मेन रूट आहे हा रूट त्याच्या आतमध्ये कोण आहे एवढं मोठं आहे म्हणजे हे जे एवढं मोठं आहे मी वाचतही नाही की एवढं मोठं आहे ते जे अंडरंग केलेलं मोठं मोठं आहे ते माझ्यासाठी एक्स आहे की एफॉपिक्स आहे ते अख्खं एफॉपेक्स आहे रूटच्या आतमधलं त्यामुळे मी इथं एफापेक्सचा फॉर्मुला अप्लाय करणार काय फॉर्ला अप्लाय होणार माझा डी बाय डी एक्स ऑफ काय होईल अंडर ऑफ एक्शा ठिकाणी जर का एफपेक्स आला तर काय फॉर्मुला होणार सांगा वन अपॉइंट टॉईस अंडर ऑफ काय एक्शा ठिकाणी एफपेक्स बरोबर हा झाला सायमल डी ए चेंज काय झाला आणि इंटू काय करायचं सांगा डेअरिटी ऑफ आप एफिक्स ते जे अख्खा मोठा आहे ना त्याचा डेअरिटी घ्यायला लागणार आहे वेगळा चालेल आता तुम्ही मला हे सांगा रूटच्या व्हॅल्यू किती आहे ऋषिकेश सांगा एफेक्स व्हॅल्यू किती आहे तो पूर्ण एफेक्स आहे जो अंडरलाईन केला आहे बरोबर आहे चला लागा मागे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ आप एक्स हा ऑफ ऑफ जेव्हा आपल्याला सुरू करायचं आहे तर आपण डी बाय डीएक्स ऑफ म्हणजे मला आवाज नको आहे प्लीज ऑफ 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 टाका द आन्सर सांगा आन्सर काय होईल बोला वन अपॉन टू रूट ऑफ एफेक्स एपेक्स म्हणजे अख्खा सांगा काय होईल एक्स स्क्वेअर प्लस अंडरूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन हा झाला सायमल्टिनियस चेंज काय झाला इन टू आलेल्या आन्सरला मल्टिप्लाय करायचं कशानी डेअरिव्हिटी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स काय तर मी विसरलो होतो पण मी पहिलेच काय करून ठेवली आहे अंडरलाईन सांगा एफ ऑफ एक्स काय बोला एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन बरोबर आहे हे बघा डेअरिटी ऑफ रूट ऑफ एफ ऑफ एक्स हा कोण आहे एक्स आहे की एफॉपिक्स आहे रूट ऑफ ए ऑफ एक्स किती येईल वन अपॉन टू रूट एफ ऑफ एक्स इन टू डेरिटी ऑफ ए ऑफ घरी अभ्यास करा प्रॅक्टिस करा तरच जमणार आहे आता लक्ष द्या इकडलं तर झालं पुढचं पुढचं सॉल्व्ह करायचं डेरिटी घेणं कसं सॉल्व्ह करायचं इकडे लक्ष द्या इज इक्वल्स टू वन अपॉन टॉईस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन हे तर संपलं इन टू ओके ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन फंक्शनची काय ऍडिशन आहे की सबसेक्शन आहे रूल शिकवले आहेत जर ऍडिशन असेल तर प्रत्येकाला काय सेपरेट करायचा घरात जाऊन जाऊन घ्यायचा काय डेरिव्ह आणि ऍडिशनचं ऍडिशन ठेवायचं ओके म्हणजेच काय होईल सांगा डी बाय डी एक्स चला घरात एक्स स्क्वेअर बाय ग बाई डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन सुख नाहीच आहे माझ्या आयुष्यात मी स्क्वेअरचा डेरिटी घेऊन टाकेल एक्सेस टू द इकडे अजून कोणाचा डेरिड येतो हो रूटचा आणि त्या रूटचा डेरिड घेताना त्या रूटच्या आतमध्ये कोणा एक्स आहे की एपॉपिक्स आहे एपॉपिक्स त्या रूटच्या आतमध्ये एपॉपिक्स आहे लगे रहो मुन्ना भाई बरोबर आहे चला लागा कामी लागा ओके वन अपॉन आणि तुमचे चेहरे एवढे सिरियस नका करू काय शिकून मीच राहिलो तुमचे काय झालं तुम्हाला का तुमचे चेहरे एवढे घाणेटे करायला काय झालं सॉल्व मिस करून देणार आहे चेहरे फ्रेश ठेवा तुमच्याकडे बघून मला कॉन्फिडन्स आला पाहिजे चेहरे चांगले ठेवा अबे चेहरे फ्रेश आनंदीत ठेवा तेव्हा तो हमन पाकल्यासारखा हसच राहते हा आवाज आवाज बरोबर निघलो आगे निघलो हा चला 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 अहो चला सांगा कुठला पॉरला एक्स के एक्स एस सुद्धा पॉवर एन

हा सोडून दुसरं काही असलं तर तो एक्स असतो 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 तर सांगा हा कोण आहे आहे की अपेक्षा शिवाय किती आहे किती आहे नंतर गरज पडणार आहे सांगा रूट ऑफ एपेक्स किती राहील रूट ऑफ एपेक्स किती राहील बोला हा बोला हा वन अपॉन टू रूट झाला सायमल डी ए चेंज इन टू डेरिव्हिटी ऑफ एक्स समजताय शांततेत शांततेत क्लासला ऑप्शन राहिले की संपलेस तुम्ही हा ओके वन अपॉन टॉईस अंडर ऑफ मागे ओके एक्स स्क्वेअर प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन हो अग बाई हा एक्श्रा डोक्या टू मायनस वन म्हणजे किती असतं वन प्लस वन अपॉन टू रूट एक्स स्क्वेअर प्लस वन पुढे पुढे जायचं पुढे पुढे जायचं म्हणजे डेरेटिव्ह सॉल्व्ह करत जायचं ओके चला ओके इन ब्रॅकेट घरात जाऊन जाऊन घ्यायचा डेरिवेटिव्ह सांगा दोन फंक्शनमध्ये ॲडिशन आहे की सबसेक्शन आहे घरात जाऊन जाऊन म्हणजे समजलं का म्हणजे ब्रॅकेट आतमध्ये हा नाही तर म्हणाला ना सर म्हणतात पण करत नाही ओके okay, हा म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये ठीक आहे चला एक्सपर्ट झाले रेडिओ बोला एक्सपर्ट झाले रेडिओ डायरेक्ट सांगा हा हा टू इंटू कशाला एक एक स्टेप वाढवता सांगा एक्सपर्ट चा रेडिओ बोला टू इंटू एक्स एस पॉवर टू मायनस वन सांगा एन इंटू एक्स एस टू द पॉवर एन मायनस वन प्लस वन म्हणजे कॉन्स्टंट कॉन्स्टंट डेरेटिव्ह झिरो आणि मग बेन ब्रॅकेट क्लोज करा मेन ब्रॅकेट इथून सुरू झाला होता तिकडे क्लोज झाला हा बच्चू ब्रॅकेट इथून सुरू झाला बच्चू ब्रॅकेट इथं क्लोज झाला म्हणजे याचा अर्थ आता सगळा डेअरडी घेऊन झालाय आता जेवढं शक्य आहे तेवढं ऍडजस्ट करा जेवढं शक्य आहे तेवढं काय करायचं ऍडजस्ट कसं बघा हा हे काय आलं एक्स्ट्रा हा आता लक्ष द्या ओके थांबा हिटम आहेच हे सांगा हिटम आहेच हेच मी बरी करायचे हां हां डी वाय वाय डी एक्स इज इक्वल्स टू वन अपॉइंट टॉईस अंडर रुट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस रुड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन इन ब्रॅकेट आवाज नको आहे मला हिटम आहे इन ब्रॅकेट सांगा काय टू की टू एक्स प्लस वन अपॉइंट टू हां इथं काय लिहायचं हां टू एक्स प्लस वन अपॉइंट टॉईस अंडर डॉप एक्स प्लस वन हे बघा अंडर डॉप एक्स प्लस वन आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगा काय राहिलं टू की टू एक्स एक्स एक टू 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 वन वन म्हणजे म्हणजे एक्स प्लस झिरो किती टू एक्स ओके तर बाळांना लक्षात ठेवा हां इन ब्रॅकेट टू एक्स प्लस झिरो म्हणजे टू एक्स, एक्स ब्रॅकेट क्लोज आणि मग हा ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट सुद्धा खूप महत्वाचे आहेत ब्रॅकेटमुळे गोंधळ करतात मुलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वस टू वन अपॉइंट टू अंडर एक्स स्क्वेअर प्लस अंडर एक्स स्क्वेअर प्लस वन असं ओके इथं करायचं टू एक्स प्लस वन अपॉइंट टू अंडर रूड ऑफ एक्सक्वेअर प्लस वन टू एक्स इंटू टू टू एक्स अरे ओके नाही अँड टू टू हा काय राहिलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं वन अपॉइंट टॉईस अंडरुड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस अंडरुड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन हा टू एक्स टू एक्स प्लस वन अपॉन अंडर एक्स स्क्वेअर प्लस वन ओ टू एक्स प्लस वन टू एक्स किती असत हे पोर तेच आहे की ज्याला काही समजत नाही आहे ओके टू एक्स प्लस एक्स इंटू वन किती आहे एक्स अपॉन रूट ऑफ आहे ओके आणि ऍटलास्ट जेवढं शक्य आहे तेवढं सॉल्व्ह करा सर शक्य इज इक्वल टू वन अपॉन ॉइस अंडरूट ऑफ एक्स प्लस रुट ऑफ एक्स प्लस वन बाय ग बाई हो ग हा च्या खाली काही नाही ग बाई म्हणजे किती डू डू असत मल्टिप्ले हा या हा ओके हां या हां

हे बा एक्स निघाला अंडर डॉफ एक्स स्क्वेअर प्लस वन ओके आणि प्लस इथे काय राहिलं सांगा वन एक्स कॉमन निघाला ना हे बघा ही फर्स्ट टर्म आणि ही ही अक्की रूटमध्ये आहे का ही बाहेर नाही आहे ही अक्की एक टर्म आहे आणि ही एक दुसरी टर्म आहे या दोघांमधून एक्स कॉमन काढला ओके तर ब्रॅकेटमध्ये वन आणि डिवाइड बाय काय राहिलं एक्स स्क्वेअर प्लस वन पुढे याला सॉल्व्ह होऊ शकत नाही सो मेक इट अ बॉक्स मेक इट अ तुम्ही यालाही बॉक्स केला असता तरी चाललं असतं कॉमन नका कारण कॉमन काढून काही फायदाच नाही कॅन्सल झालं असतं तर कॉमन काढण्याचा अर्थ असतो पण कॅन्सल होत नसेल तर वरच्या स्टेपला बॉक्स केला तरी चालतो लक्षात कॅन्सल होत काही कुठला स्टेम कॅन्सल नाही होत काय होतं का कॅन्सल कुठली स्टेम कॅन्सल नाही होत सो इट अ बॉक्स मेक इट अ बॉक्स लक्ष द्या आवाज नको आहे हा आवाज हा लक्ष द्या न्यूमेरिकल काय दिलं हे न्यूमेरिकल थोडं बरोबर लिहितो हे फाईव्ह क्यूब नाही आहे हे फाईव्ह इंटू क्यूब रूट ऑफ आहे की क्यूब रूट स्क्वेअर रूट जसं असते तसं क्यूब रूट पहिल्यांदा ऐकताय हा ओके स्क्वेअर रूट म्हणजे डोक्यावर किती असतं वन की वन बाय टू वन बाय टू आणि क्यूब रूट म्हणजे किती असतो वन बाय टू की वन बाय थ्री वन बाय थ्री तसं असते ओके okay. आता बळांनो याला थोडं मॉडीफाय करू आपण वाय इक्वस टू लक्ष द्या ए ओके थ्री डिवायडे असा क्वेश्चन आहे सगळ्यांनी लक्ष द्या आता इथे काय करतो बाळांनो बिलकुल ताण घेऊ नका तुम्ही वाय इक्वस टू याला करतो थ्री बाय फाईव्ह आहेच नो डाऊट वन अपॉन तुम्ही जर का बघितलं तर टू एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन एक्स मायनस फाईव्ह क्यूब रुट म्हणजे किती असतं वन की वन बाय थ्री वन बाय थ्री स्क्वेअर रूट म्हणजे वन बाय टू असतं क्यूब म्हणजे किती असतं वन बाय थ्री आता इथे एक काम करतो वाय इक्वल्स टू किती असतं थ्री बाय फायव्ह आणि याला लिहितो टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फायव्ह रेस टू द पावर मायनस वन बाय थ्री प्लस वन बाय थ्री वर गेला तर किती झालं सांगा मायनस वन बाय थ्री इज दॅट क्लिअर यस जर का असं झालं तर आता इथं काय करायचं वळा नो डिफरन्शियटिंग no लक्ष द्या डिफरन्शिएटिंग ओके म्हणजे काय दिलेल्या मी थोडंफार मॉडिफाय केलं सर का बरं मॉडिफाय करायचं असं नसते किती आहेत त्यातच तुम्हाला सगळं करायचं बाहेर येत नाही सो डिफरन्शिएटिंग लिहू शकता बाळांनो डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वस टू किती असतं डी बाय डी एक्स ऑफ हे डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वस टू असतं डी बाय डी एक्स ऑफ इट्स अ थ्री बाय फाईव्ह इंटू टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाय रेस्ट टू आर मायनस वन बाय थ्री येस आता बाळांनो सिम्पल क्वेश्चन आहे काही अवघड नाही आहे तुम्हाला इथं समजेल डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी डी बाय इज हा हा गाईज लक्ष द्या थ्री बाय फाय कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटला एका फंक्शननी मल्टिप्लाय केलं तर डेरिटीचा रूल आहे कॉन्स्टंट कॉन्स्टंटीच्या बाहेर काढायची सो थ्री बाय फाय इज अ कॉन्स्टंट डेग्री आउट साईड आणि यू विल गेट डी बाय डी एक्स ऑफ बोला टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू द दावर मायनस वन बाय थ्री से आता ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगा कुठला फॉर्मुला युज करा बोला एकवीस फॉर्म्युला मधला कुठला फॉर्मुला एक्स रेस्ट टू दू कोण आहे एफ एफेक्स कोण आहे एफेक्स एस टू द दर एन सांगा एनची व्हॅल्यू किती आहे आणि एफेक्स ची वॅल्यू किती आहे काय असतो असतो सोबत अजून कोणतरी आहे तो मी विसरतो हो, त्यामुळे मी पहिलेच अंडरलाइन करून घेतलाय चला बोला काय असतं डीवाय बाय डीएक्स आवाज नको आहे डीवाय बाय बाय फायव्हिक काय असतो सगळ्यांना माहिती आहे सांगा व्हॉट इज सुद्धा पॉवर एन बोला एन रेस्ट टू दर इन टू ऑफ चला लागा मागे एन एन म्हणजे कोण सांगा मायनस वन बाय थ्री एफ ऑफ एक्स टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस टू द पावर एन मायनस वन लक्ष द्या एन इंटू एफ एक्स रेस टू द पावर एन मायनस वन एन मायनस वन हा झाला सायमल डी ए चेंज इंटू काय असतं डेअरिटी ऑफ एफ ऑफ एक्स डेरिव्हिटी ऑफ सांगा एफ ऑफ एक्स कोण आहे सांगा एफ ऑफ एस कोण आहे मी अंडर केला बोला एफ ऑफ एक्स कोण आहे हा टू एक्स स्क्वेअर बोला टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह आता इथं लक्ष द्या ए छोनू म्हणू काय झालं लक्ष द्या आता ए डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू किती असतं बोला थ्री थ्री कॅन्सल इथे किती राहिला वन बाय फायव्ह कि मायनस वन बाय फायव्ह मायनस वन बाय फाईव्ह इथे येतं टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस चला बोला मायनस वन बाय थ्री मायनस वन ओके सांगा च्या खाली काही नाही म्हणजे किती असतं चला बोला हाँ? माइनस 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 हा मायनस वन मायनस थ्री बोला मायनस वन मायनस थ्री मायनस फोर बाय थ्री सो मायनस फोर बाय थ्री ओके इन टू मायनस फोर बाय थ्री चला डेअर घ्या चला डेअरिटी कसा घ्यायचा डायरेक्ट घ्यायचा की घरात जाऊन जाऊन घ्यायचा क्रीडम आतमध्ये ऍडिशन सबसेक्शन सबसेक्शन प्रत्येकाला डेअरिटी काय करायचा चला बोला ब्रॅकेटमध्ये जा घरात हा डी बाय डी एक्स किती असतं टू की टू एक्स स्क्वेअर बोला बोला स्क्वेअर ऑफ ऑफ आता काय करायचं बोला इज इक्वल्स टू सांग तुम्ही मायनस वन बाय फाईव्ह आहे इथं असतं टू एक्स स्क्वेअर लागलीस तर तुम्ही एक काम करा वन अपॉन इथे करू शकता टू एक्स स्क्वेअर मायनस सेव्हन एक्स मायनस फाईव्ह हे बघा चार तारख्यावर टाडक्यावर किती आहे फोर बाय थ्री आहे की मायनस फोर बाय थ्री आहे ते निगेटिव्ह ठेवू नका खाली घ्या रेसिप्रो गेला तर मायनस होईल की प्लस होईल प्लस, प्लस सो यू कॅन से प्लस फोर बाय थ्री येस आणि बाळांनो आता काय सांगू मी सांगू तुम्हाला चला घ्या हा डेअर ऑफ टू स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर मध्ये टू इज अ कॉन्स्टंट टिकेट डेरेटी ऑफ काय एक्स के एक्स स्क्वेअर सेवन इज अ कॉन्स्टन्टिकेट डेरिटी ऑफ काय एक्स आणि फायव्ह इज अ कॉन्स्टंट टिकेट साईड की डायरेक्ट झिरो कारण फायव्ह डायरेक्ट कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट डिरिटी झिरो असतो पण पण जर का फक्शनी मल्टिप्लाय केलं तर कॉन्सन्टिरिटीच्या बाहेर निघतो चला या टू इज अ कॉन्स्टंट डिग्री आउसाड स्टेप बाय स्टेप करा टू इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाईड डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस सेवन इज अ कॉन्स्टंट डिग्री आउटसाईड डी बाय डी एक्स ऑफ एक्स आणि मायनस इथे किती आहे सांगा डी बाय डी एक्स ऑफ किती आहे फाईव्ह तसं ते झिरो लिहायला पाहिजे लिहू पुढच्या स्टेपमध्ये बाय ग बाई शेवटच्या दोन स्टेप राहिल्या डिवाय बाय डी टू मायनस वन इंटू वन मायनस वन बाय फाईव्ह टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू द दर फोर बाय थ्री इन ब्रॅकेट कमान टू ऑफ स्क्वेअर सांगा ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स आहे की एक्स एस सु दावर एन आहे सांगा एक्स एस सु दावर एन चान इंटू एक्सेस टू दावर सांगा आन्सर काय येईल बोला एन इंटू एक्सेस टू दावर एन मायनस वन ओके मायनस वन डेरिडले पाठ करा आणि कॉन्स्टंट झिरोला मल्टिप्लाय केलं असेल तरच बाहेर निघतो पण फक्त कॉन्स्टंट असेल तर बाहेर निघणार नाही डायरेक्ट झिरो संपले सगळे डेरिड्यू डेरेड्यू संपल्यावर जेवढा ऍडजस्ट होता येईल तेवढं करा आणि बॉक्स करून मोकळेवा सांगा सगळ्यात शेवटची स्टेप डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस वन अपॉन फाईव्ह लक्ष द्या टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस फाईव्ह रेस्ट टू द दर फोर बाय थ्री इन ब्रॅकेट सांगा ए छोन्यू टू इंटू टू फोर कि फोर एक्स मायनस किती असतं सेव्हन इंटू वन सेवन कध बस आणि फार तर फार तुमचा आन्सर लिहायची इच्छाच झाली तर तुम्ही लिहू शकता फोर एक्स मायनस सेव्हन ची टर्म न्यूमॅट्रिक मध्ये ओके आणि मायनस साइन सुद्धा म्हणजे तुमची खूपच इच्छा झाली तर लिहू शकता ए डी डिवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस फोर एक्स मायनस सेवन करेक्ट आहे बघा